माझं पोट दुखणार. मी दवाखान्यात आलो तर इथं कोणी हाय नाही, समजा कोणी डॉक्टर लोक नाही, कोणी नाही, काही नाही. हे दवाखाने असे बंद राहून समजा डॉक्टर लोक घरी सुट्ट्या काढते का? मी इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आलो, इथे सरकारी दवाखान्यात, इथे कोणीच नाही. अजून मला विळा लागला हाताला, मी उपचारासाठी आलो, इथं कोणीच नाही. इथे डॉक्टर नाही आहे हजर, फक्त चिठ्ठे काढणारा हजर आहे. आणि 12 तारखेपासून दवाखान्यात डॉक्टर नाही आहे. तिवसा मतदारसंघातील तळेगाव ठाकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुर्दशा चौव्हाट्यावर आली असून डॉक्टर गैरहजर असल्याच्या तक्रारी सुद्धा रुग्णांनी दिल्या आहेत. नुकतेच दिनांक 20 जुलै 2024 रोजी दुपारी 4:20 सुमारास आरोग्य केंद्रात रुग्ण गेले असता तेथे आरोग्य अधिकारी व इतर कर्मचारी गैरहजर होते. आरोग्य केंद्र उघडे असून फक्त परिचर उपस्थित होते. रुग्णांनी चौकशी केली असता असेच अधिकारी गैरहजर असतात अशी माहिती समोर आली आहे. या समस्येची तक्रार कित्येक वेळा नागरिकांनी केली असता त्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे रुग्णांची सतत गैरसोय होत आहे. त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात दूषित पाण्याचे साचलेले तळे हे बरेच दिवसांपासून असून त्यापासून रोगराई पसरविण्याचे संकेत आहेत. या गंभीर समस्या स्थानिक रुग्ण व नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शनिवारी जे काही रुग्णांनी जे आड घेतलं होतं की वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाही वगैरे वगैरे, त्याच्यासाठी मी हे बोलायचं, मला हे बोलायचं आहे की मी गेल्या 3 दिवसापासून रजेवर होतो वैद्यकीय कारणामुळे. ते आपण त्याचं जे पाठपुरावा ऍप्लिकेशन होता, रजेचं ऍप्लिकेशन त्या DHO साहेबांकडून मंजूर करून घेतलं होतं. आणि माझ्या अनुपस्थितीमध्ये मी गट ब म्हणजे BAMS डॉक्टरांना मी इथं कार्यरत ठेवलं होतं, पण त्यांना अचानक कुठं शनिवारी खूप अर्जंट काम आल्यामुळे त्यांना ते गेले. तरी आपण तिसरा उपाय म्हणजे तिसरा BAMS डॉक्टरना आपण OPD करता, किंवा OPD झाल्यानंतर शनिवारी युजली आमचे हाफ डे OPD असते, म्हणजे 12:30 OPD असते. त्यानंतर इमर्जन्सी असली तर आपण इमर्जन्सी सेवासाठी गट ब वैद्यकीय अधिकारींना आपण कार्यरत ठेवला होता. तर जी नाली आहे ते नाली आपल्याला वाहती करून द्या, म्हणजे जेणेकरून आपल्या परिसरामध्ये पाणी येणार नाही आणि जे काही समोर त्याच्यानी जे काही होऊ शकते आजार किंवा परिसरामध्ये जे काही होऊ शकते त्याच्यासाठी आपण ते थांबवता कसं येईल, त्याच्यासाठी मी अनेकदा ग्रामपंचायतकडेही कळवलेलं आहे, RKS मीटिंगमध्येही ठराव घेतलेला आहे, पण ते काय अजून झालेलं नाही. आणि जर का पाऊस जास्त पडला तर पूर्ण पाणी आमच्या परिसरामध्ये थांबते. आणि याचा नंतरही सुद्धा मी सौंदर्यीकरणसाठी जिल्हा स्तरावर पाठपुरवठा केलेला आहे. त्यांना आपल्या पत्राद्वारे त्यांना सूचित केलं आहे की आपल्या परिसरामध्ये सौंदर्यीकरण करण्यात येईल, जेणेकरून जे पाणीचं जे मुख्य कारण आहे ते आपण थांबवता येईल. ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज.